नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डीएल एजीएम कॉलेज कराड एमसीवीसी विभाग। पाठीमागच्या तासाला आपण विम्याची मूलभूत तत्वे या तत्वांचा अभ्यास सुरू केलेला आहे। विम्याला कोणकोणती तत्वे लागू होतात यामध्ये पहिली दोन तत्वे आपण पाहिलेली आहेत, विमेय हित तत्व आणि परस्पर विश्वासाचे तत्व। पुन्हा थोडक्यात या तत्वांची माहिती सांगतो, दोन तत्वांची। विमेय हित तत्व, विमेय हित म्हणजे काय? तर ज्या मालमत्तेचा विमेदाराला विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेमध्ये विमेय हित असले पाहिजे। विमेय हित म्हणजे काय? तर विमेय हित म्हणजे ज्या मालाचा विमा घ्यावयाचा आहे तो माल नष्ट झाला तर विमेदाराचे आर्थिक नुकसान झाले पाहिजे, आणि ती मालमत्ता सुरक्षित राहिली तर विमेदाराचा आर्थिक फायदा झाला पाहिजे, तेव्हा त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित आहे असं म्हटलं जातं। आणि विमेय हित असेल तरच आपण त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकतो। जर मालमत्तेमध्ये विमेय हित नसेल तर आपणाला त्या मालमत्तेचा विमा घेता येत नाही। आणि विमेय हित नसताना जर विमेदाराने विमा घेतला तर विमा कंपनी नुकसान भरून देण्यासाठी जबाबदार राहत नाही। म्हणून आपणाला ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित असले पाहिजे। आता विमेय हित हे आर्थिक स्वरूपाचे असले पाहिजे, म्हणजे ते पैशामध्ये आपणाला मोजता आले पाहिजे। भावनिक स्वरूपाचं विमेय हित असेल तर आपण त्याचा विमा घेऊ शकत नाही। उदाहरणार्थ या ठिकाणी एखादी मालमत्ता नष्ट झाली तर ती पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता आली पाहिजे। आपलं नुकसान झालेलं आहे ते पैशामध्ये मोजता आलं पाहिजे, त्यावेळी आपणाला त्यात विमेहित आहे असं म्हणता येईल आणि आपणाला त्या मालमत्तेचा विमा घेता येईल। आयुर्विम्यामध्ये माणसाला स्वतःच्या आयुष्यामध्ये अमर्याद विमेहित असते, त्यामुळे तो आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विमा घेऊ शकतो। परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर आपणाला विमेहित नसेल तर आपण त्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा घेऊ शकत नाही। फक्त नात्यातील संबंधामध्ये पती आणि पत्नी या दोघांना एकमेकाच्या आयुष्याचा विमा घेता येऊ शकतो, परंतु नात्यातील इतर जी मंडळी आहेत, भाऊ आणि बहीण, आई आणि मुलगा, आई वडील आणि मुलगा, या असे हे इतर संबंध जे आहेत यांचा आपणाला विमा घेता येत नाही। कारण त्या व्यक्तीचं काही नुकसान झालं तरी आपलं आर्थिक नुकसान होत नाही तर भावनिक नुकसान होतं, आणि भावनिक हितसंबंधाला विम्यामध्ये महत्त्व दिलं जात नाही। दुसरं तत्व पाहिलेलं होतं, परमोच्च विश्वासाचे तत्व किंवा परस्पर विश्वासाचे तत्व। आता विम्याचे करार हे परमोच्च विश्वास तत्वावर आधारलेले करार असतात। या ठिकाणी विम्याचा करार केला जात असताना करार करणारे जे दोन पक्ष असतात या दोन्हीही पक्षांनी या तत्वाचे पालन करणे जरुरीचे आहे। या तत्वाचे पालन केले जात असताना किंवा या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी जरी उभय पक्षावर असली तरी प्रामुख्याने ही जबाबदारी विमेदारावर जास्त पडते। कारण ज्या मालमत्तेचा विमेदाराला विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेबद्दल विमेदाराला जास्त माहिती असते, त्यामुळे त्याने आपल्या मालमत्तेची सर्व सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती विमा कंपनीला सांगणं आवश्यक आहे। जर विमेदाराने जाणून बुजून विमा कंपनीला चुकीची माहिती दिली आणि विम्याचा करार केला, नंतर विमाविषय वस्तूचं जर नुकसान झालं तर विमा कंपनीच्या हे ध्यानात आलं की विमेदाराने आपणाला जाणून बुजून चुकीची माहिती दिलेली आहे असं समजलं तर विमा कंपनीवर तो करार बंधनकारक राहू शकत नाही, आणि विमा कंपनी त्या विमेदाराला नुकसानीची रक्कम देण्यासाठी जबाबदार राहू शकत नाही।
त्यामुळे या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी विमेदारावर जास्त असते. विमेदाराने आपल्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेबद्दल सर्व सत्य माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे. विम्याचा प्रस्ताव अर्ज भरला जात असताना या प्रस्ताव अर्जामध्ये मालमत्तेची सर्व माहिती लिहावयाची असते. त्यामध्ये मालमत्तेचं स्वरूप काय, मालमत्तेची जागा कुठली आहे, त्याचं ठिकाण काय आहे, किती रकमेची मालमत्ता आहे, शेजारी कोणकोणते व्यवसाय करणारे कारखाने आहेत, इत्यादी सर्व माहिती त्या प्रस्ताव अर्जामध्ये द्यावयाची असते. मालमत्तेला कोणता धोका आहे का किंवा धोकादायक व्यवसाय त्या इमारतीमध्ये चालतो का, अशा पद्धतीचे प्रश्न त्या प्रस्तावात विचारलेले असतात. या सर्व प्रश्नांची माहिती सत्य माहिती विमेदाराने विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. जर चुकीची माहिती दिली आणि करार केला तर तो करार विमा कंपनीवर बंधनकारक राहू शकणार नाही. त्यामुळे विमेदाराने आपल्या मालमत्तेची सर्व वस्तुनिष्ठ माहिती देणं आवश्यक आहे. मग वस्तुनिष्ठ माहिती कशाला म्हणायचं, तर वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे अशा प्रकारची माहिती की जी माहिती दिली असता त्या विमेदाराचा विमा स्वीकारावा किंवा स्वीकारू नये हे विमा कंपनी ठरवत असते. आणि विमा स्वीकारल्यास ज्यादा हप्ता घेऊन स्वीकारावा की कमी विमा हप्ता घेऊन स्वीकारावा हे विमा कंपनीच्या माहितीवरून ठरवत असते. अशा माहितीला वस्तुनिष्ठ माहिती असं म्हटलं जातं. तर या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी दोन्हीही पक्षांची असते. विमा कंपनी आपल्याबाबत सर्व सत्य माहिती विमेदाराला देत असते, कारण विमा पॉलिसीच्या पाठीमागे सर्व अटी विम्याच्या लिहिण्यात आलेल्या असतात किंवा छापलेल्या असतात. त्यामुळे विमा कंपनी विमेदाराला कोणतीही चुकीची माहिती देत नाही, परंतु विमेदाराने आपल्या मालमत्तेबद्दल सर्व सत्य माहिती या तत्वानुसार देणं आवश्यक आहे. जर या तत्वाचे पालन दोन्ही पक्षापैकी जरी एका पक्षाने केले नाही तरी तो विम्याचा करार दुसऱ्या पक्षावर बंधनकारक राहू शकत नाही. तिसरं तत्व सांगितलेलं आहे नुकसान भरपाईचे तत्व किंवा हानीभरण तत्व. आता हे जे नुकसान भरपाईचे तत्व आहे किंवा हानीभरण तत्व आहे, या तत्वानुसार ज्या विमाविषयी वस्तूचा विमेदाराने विमा घेतलेला आहे त्या विमाविषयी वस्तूची प्रत्यक्षात हानी झाली तर प्रत्यक्षात जेवढी हानी झालेली आहे तेवढीच नुकसान भरपाई विमा कंपनी विमेदाराला भरून देईल असा या हानीभरण तत्वाचा अर्थ सांगितलेला आहे. त्यामुळे या तत्वामुळे विमेदाराचे झालेले फक्त आर्थिक नुकसान भरून मिळत असते. विम्यापासून कोणताही विमेदार नफा मिळवू शकत नाही. एका विमेदाराने समजा आपल्या गोदामाचा 2 लाख रुपयाचा आग विमा घेतला आणि त्यावर आकारलेला विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला. समजा त्या गोदामाची मालासकट किंमत 1 लाख रुपये आहे आणि आग लागून ते गोदाम पूर्णपणे जळालं तर विमा कंपनी विमेदाराला फक्त 1 लाख रुपये एवढीच नुकसान भरपाई देईल, त्यापेक्षा ज्यादा नुकसान भरून दिलं जाणार नाही. कारण या ठिकाणी विमेदाराने आपल्या मालमत्तेची किंमत 1 लाख असताना त्याने 2 लाख रुपयाचा विमा घेतला. 1 लाख किंमत आहे परंतु त्याने विमा घेतला 2 लाख रुपयाचा. मग आग लागून ते गोदाम पूर्णपणे जळालं, जळाल्या विमेदाराचं नुकसान किती झालं, 1 लाख रुपये झालेलं आहे. कारण मालासकट त्या गोदामाची किंमत 1 लाख आहे, त्याने आपला स्वतःचा फायदा व्हावा म्हणून 2 लाखाचा विमा घेतला. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये विम्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करता येणार नाही, म्हणून विम्यामध्ये हे नुकसान भरपाईचं तत्व घातलेलं आहे. या तत्वानुसार विमा उतरवण्यापूर्वी विमेदाराची जी स्थिती होती ती स्थिती हानीनंतर विमेदाराला प्राप्त करून देणे हा उद्देश नुकसान भरपाईच्या तत्वाचा आहे. मग विमा घेण्यापूर्वी विमेदाराची काय स्थिती होती, 1 लाखाची मालमत्ता होती. मग याला आग लागून मालमत्ता पूर्ण जळाली म्हणजे 1 लाखच नुकसान झालंय,
त्याने विमा 2 लाखाचा घेतला म्हणून विमा कंपनी 2 लाख भरून देणार नाही, आणि जर विमा कंपनीने 2 लाख भरून दिले तर या ठिकाणी काय होईल, विमेदाराचा फायदा होईल आणि विम्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी लोक करून घेतील। मग कोणतीही व्यक्ती काय करेल, समजा 10,000 मालमत्ता आहे, 5 लाखाचा विमा घेईल, मालाला गुपचूप आपणच आग लावून द्यायची, माल जाळायचा आणि विमा कंपनीकडे 1 लाख रुपये किंवा 5 लाख रुपयाची मागणी करायची। म्हणजे 10,000 मालमत्ता असताना 5 लाख मिळाले, म्हणजेच या ठिकाणी विम्याचा उपयोग लोक स्वतःच्या फायद्यासाठी करतील आणि एक दिवस विमा कंपनीला टाळे लावून गरीब असावं लागेल। म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे नुकसान भरपाईचं तत्व विम्यामध्ये घालण्याचं कारण काय आहे, तर एखाद्या विमेदाराने आपल्या मालमत्तेचा विमा घेतल्यानंतर त्याच्या मालमत्तेचं जर नुकसान झालं तर प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढंच नुकसान या ठिकाणी विमा कंपनी भरून देईल। आता या ठिकाणी 1 लाख किंमत असताना 2 लाखाचा विमा घेतलाय, म्हणजे या ठिकाणी ओव्हर इन्शुरन्स झालाय, ज्यादा विमा झालाय। आता याच्या ऐवजी मालाची किंमत 2 लाख आहे आणि या 2 लाख रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमेदाराने विमा घेतला 1 लाख रुपयाचा, विमा हप्ता वाचावा या उद्देशाने त्याने 1 लाखाचा विमा घेतला, म्हणजे या ठिकाणी अंडर इन्शुरन्स कमी किमतीचा विमा घेतला। आता 2 लाख रुपये किमतीची मालमत्ता असताना विमेदाराने त्याचा 1 लाख रुपयाचा विमा घेतला, त्याच्या मालमत्तेला आग लागली आणि आगीमध्ये मालमत्ता पूर्णपणे जळाली, तर या ठिकाणी त्याने 2 लाख रुपये किंमत आहे मालमत्तेची आणि 1 लाखाचा विमा घेतलाय, मग म्हणून विमा कंपनी त्या विमेदाराला 2 लाख रुपये भरून देणार नाही। त्याने काय केलेलं आहे, मालमत्तेची किंमत कमी दाखवून विमा घेतला 1 लाख रुपयाचा, मग विमा कंपनी त्या विमेदाराला फक्त 1 लाख रुपयेच नुकसान भरपाईपोटी देईल, त्यापेक्षा ज्यादा नुकसान भरून दिलं जाणार नाही। म्हणजेच या ठिकाणी कधी ओव्हर इन्शुरन्स होईल आणि कधी अंडर इन्शुरन्स होईल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विमा कंपनी काय करेल, प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढंच नुकसान विमा कंपनी विमेदाराला या तत्वानुसार भरून देईल। या ठिकाणी हा म्हणजेच काय झालं असतं, हानी झाली नसती तर ज्या स्थितीत विमेदार राहिला असता ती स्थिती विमा कंपनी विमेदाराला प्राप्त करून देत असते, मात्र ज्यादा किंवा कमी विमा घेतला असेल तर मात्र विमेदाराची पूर्ववत स्थिती विमा कंपनी प्राप्त करून देऊ शकत नाही। या ठिकाणी हे नुकसान भरपाईचं तत्व किंवा हानी भरणास तत्व आहे, हे तत्व आयुर्विम्याला आणि वैयक्तिक अपघात विम्याला हे तत्व लागू नाही, कारण आयुर्विमा म्हणजे माणसाच्या आयुष्यावर केला जाणारा करार आहे, मग माणसाच्या आयुष्याची किंमत आपण पैशामध्ये करू शकत नाही। म्हणजे एखादी व्यक्ती मेली तर प्रत्यक्षात पैशात त्या व्यक्तीचं किती नुकसान झालेलं आहे हे आपण ठरवू शकत नसल्यामुळे नुकसान भरपाईचं तत्व आयुर्विम्याला आणि वैयक्तिक अपघात विम्याला लागू होत नाही। हे 2 विमे सोडले तर राहिलेले सर्व विम्याचे प्रकार म्हणजेच आग विमा, सागरी विमा, मोटार विमा आणि अपघात विम्याचे इतर प्रकार, वैयक्तिक अपघात विमा सोडून राहिलेले सर्व प्रकार, या ठिकाणी या प्रकारांना नुकसान भरपाईचं तत्व लागू होतं, फक्त आयुर्विमा आणि वैयक्तिक अपघात विम्याला नुकसान भरपाईचं तत्व लागू होत नाही। चौथं तत्व सांगितलेलं आहे, प्रत्यासनाचे तत्व किंवा अधिकार समर्पणाचे तत्व। प्रत्यासन किंवा अधिकार समर्पणाचे तत्व,
त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन, प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन। तर प्रत्यासन किंवा अधिकार समर्पण सर्वसाधारणपणे या तत्वानुसार जर विमेदाराच्या विमाविषयी वस्तूची हानी झाली आणि ती विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण हानी भरून दिली तर त्यानंतर त्या वस्तूसंबंधीचे विमेदाराचे जे अधिकार आहेत हे अधिकार विमा कंपनीला प्राप्त होत असतात। म्हणून या तत्वाला अधिकार समर्पणाचे तत्व असे म्हणतात। या ठिकाणी या तत्वानुसार विमेदाराचे दोन अधिकार विमा कंपनीला बहाल करावे लागत असतात। केव्हा बहाल करावे लागतात? जेव्हा विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण नुकसान भरून दिलेलं आहे अशा वेळी विमेदाराचे काही अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतात। त्यामुळे या तत्वाला प्रत्यासनाचे तत्व किंवा अधिकार समर्पणाचे तत्व असं म्हटलं जातं। आता या तत्वानुसार कोणते दोन अधिकार विमा कंपनीला प्राप्त होतात? समजा विमेदाराच्या मालमत्तेची किंमत 1,00,000 रुपये आहे, विमेदाराच्या मालमत्तेला आग लागली आणि आगीमध्ये त्याच्या मालमत्ता जळून नष्ट झालेली आहे, प्रत्यक्ष त्याचं 95,000 नुकसान झालेलं आहे। आता 95,000 नुकसान झालं, विमा कंपनीनं काय केलं? विमेदाराला नुकसान भरपाई पोटी 1,00,000 रुपये भरून दिले। 95,000 नुकसान झालं, 1,00,000 म्हणजे संपूर्ण नुकसान भरपाई झाली। जेवढी मालाची किंमत आहे तेवढी सर्व किंमत विमा कंपनीने विमेदाराला भरून दिली। तर अशा वेळी या तत्वानुसार विमेदाराचे काही अधिकार विमा कंपनीकडे हस्तांतरित केले जातात। त्यामुळे या तत्वाला प्रत्यासनाचे तत्व किंवा अधिकार समर्पणाचे तत्व असं म्हटलं जातं। मग आता कुठले दोन अधिकार विमा कंपनीला प्राप्त होतात? तर पहिला अधिकार म्हणजे या मालमत्तेला आग लावण्यासाठी जर एखादी त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असेल तर या त्रयस्थ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा विमेदाराचा अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो। आणि दुसरा अधिकार, या आगीमधून जर या विमाविषय वस्तूचे काही शिल्लक अवशेष भाग राहिलेले असतील तर राहिलेल्या अवशेष भागावर विमा कंपनी आपला अधिकार प्रस्थापित करत असते। आता यामधून राहिलेले काही अवशेष भाग पूर्णपणे इमारत जळाली, इमारतीमध्ये समजा काही लोखंडी वगैरे साहित्य ठेवलेलं असेल तर लोखंडी साहित्य काय जळणार नाही, ते शिल्लक राहणार। मग ते जर भंगारला वगैरे गाठलं तर त्याचे 5,000 रुपये किंमत झाली आणि 95,000 नुकसान झालेलं आहे। विमा कंपनीने 1,00,000 भरून दिले म्हणजे संपूर्ण नुकसान भरपाई विमेदाराला दिलेली आहे। अशा वेळी शिल्लक राहिलेले जे 5,000 रुपयाचे अवशेष भाग आहेत या 5,000 रुपयाच्या अवशेष भागावर विमा कंपनी आपला अधिकार प्रस्थापित करू शकते। तर असे दोन अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीला मिळत असतात। म्हणून या तत्वाला प्रत्यासनाचे तत्व किंवा अधिकार समर्पणाचे तत्व असं म्हटलं जातं। मात्र संपूर्ण हानी विमा कंपनीने भरून दिली असेल तरच विमा कंपनीला हा राहिलेल्या अवशेष भागावरचा जो हक्क आहे हा हक्क विमा कंपनीला प्राप्त होत असतो, अन्यथा असा अधिकार विमा कंपनीला मिळत नाही। पाचवं तत्व सांगितलेलं आहे अंशदायित्वाचे तत्व किंवा वर्गणीचे तत्व। अंशदायित्वाचे तत्व किंवा वर्गणीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्यूशन,
आता अंशदायित्वाचं जे तत्व आहे किंवा वर्गणीचं तत्व आहे या तत्वानुसार जर विमेदाराने आपला एकाच विमा विषय वस्तूचा एकापेक्षा अधिक विमा कंपन्यांकडे विमा घेतला आणि विमेदाराच्या मालमत्तेची हानी झाली तर झालेली हानी एकच विमा कंपनी भरून न देता त्याने ज्या ज्या विमा कंपन्यांकडे विमा घेतलेला आहे त्या त्या विमा कंपन्या आपल्याकडे उतरविलेल्या विम्याच्या प्रमाणात झालेले विमेदाराचे एकूण नुकसान भरून देतील किंवा झालेले हे नुकसान जर एकाच विमा कंपनीने भरून दिले तर ती विमा कंपनी दुसऱ्या विमा कंपनीकडून तिच्या हिस्स्याची वर्गणी किंवा नुकसान भरपाई वसूल करून घेईल. उदाहरणार्थ या ठिकाणी विमेदाराने आपल्या 1,00,000 रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमा अविमा कंपनीकडे 1,00,000 रुपयाचा आणि ब विमा कंपनीकडे 50,000 रुपयाचा विमा घेतला. 1,00,000 रुपयाची मालमत्ता आहे. या मालमत्तेचा विमेदाराने एकाच धोक्यासाठी आग या धोक्यासाठी 1,00,000चा विमा घेतला अ कंपनीकडे आणि 50,000चा विमा घेतला ब कंपनीकडे. त्यावरचा त्याने विमा हप्ता भरला. समजा विमेदाराच्या मालमत्तेला आग लागली आणि आगीमध्ये विमेदाराच्या मालमत्तेचे 60,000 रुपये नुकसान झाले तर अशा वेळी झालेले हे जे नुकसान आहे हे नुकसान एकच विमा कंपनी भरून न देता त्याने अ कंपनीकडे उतरलेला आहे विमा ब कंपनीकडे उतरलेला आहे. मग या दोन्ही विमा कंपन्या मिळून विमेदाराचे झालेले 60,000 रुपयाचे नुकसान त्यांच्याकडे उतरवलेल्या विम्याच्या प्रमाणात विमेदाराला भरून देते. आता नुकसानीतील हिस्सा काढायचा झाला तर या ठिकाणी हे 4-0 गेले, हे 4-0 गेले, 5-1, 5 आणि 5×2 10 म्हणजे 2×1 हा नुकसानीतील हिस्सा आला. म्हणजे एकूण नुकसानीचे 2 + 1 = 3 भाग करावे लागतील म्हणजे 2/3 आणि 1/3 अशा पद्धतीनं नुकसान भरपाई भरून देतील. आता एकूण झालेलं नुकसान आहे 60,000. अ कंपनी किती भरून देईल बघा. 60,000 × अ कंपनीचा नुकसानीतील हिस्सा आहे 2/3. 3×1=3, 3×2=6, 20,000 × 2=40,000 आणि ब कंपनीचा नुकसानीतील हिस्सा 60,000 × 1/3 3×3=6, 20,000 × 2=20,000 म्हणजे या ठिकाणी विमा कंपनी नुकसान भरपाई कशा देतील. विमे अ विमा कंपनी विमेदाराला झालेल्या नुकसानीपैकी 40,000 नुकसान भरून देईल आणि ब विमा कंपनी विमेदाराला 20,000 रुपये भरून देईल. अशा पद्धतीनं झालेलं सर्व नुकसान 60,000 दोन्ही विमा कंपन्या मिळून भरून देतील किंवा झालेलं हे नुकसान अ कंपनीने सर्व भरून दिले तर अ कंपनी ब विमा कंपनीकडून तिच्या हिस्स्याची नुकसान भरपाई वसूल करून घेईल. असा या अंशदायित्वाच्या तत्वाचा किंवा वर्गणीच्या तत्वाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. आणि शेवटचं एक तत्व सांगितलेलं आहे निकटचे कारण तत्व किंवा जवळचे कारण तत्व. निकटचे कारण किंवा जवळचे कारण तत्व प्रॉक्सिमेट कॉज. निकटचे कारण. आता या ठिकाणी या तत्वानुसार विमेदाराने आपल्या मालमत्तेचा विमा ज्या धोक्यासाठी उतरविलेला आहे किंवा ज्या संकटापासून संरक्षण मिळण्यासाठी विमेदाराने विमा कंपनीकडे विमा घेतलेला आहे त्याच संकटापासून विमेदाराच्या मालमत्तेची हानी झाली तरच विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरून देण्यासाठी जबाबदार असते. जर वेगळ्याच कारणामुळे नुकसान झाले तर विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार नाही.
म्हणून नुकसान झाल्यानंतर नुकसानीसाठी सर्वात निकटचे कारण कोणते आहे ही विमा कंपनी पाहते, आणि त्या कारणासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे का। त्या कारणासाठी विमेदाराने विमा घेतलेला असेल तर विमा कंपनी त्याला नुकसान भरून देईल। फॉर एक्झाम्पल, विमेदाराने आपल्या घराचा आग विमा 1,00,000 रुपये किमतीचा घेतला, घराची किंमत आहे 1,00,000 रुपये, या घराचा 1,00,000 रुपयाचा आग अग्निविमा घेतला, त्याच्यावर असणारा विमा हप्ता विमा कंपनीला भरला। आता या ठिकाणी आग या धोक्यासाठी विमा घेतलेला आहे। समजा विमेदाराच्या घरामध्ये चोरी झाली आणि चोरी होऊन घरातील 50,000-50,000 रुपयाची मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली, विमेदाराने विमा कंपनीकडे दावा केला, मी बाबा विमा घेतला आहे माझ्या घराचा आणि माझं नुकसान झालेलं आहे, मला नुकसान भरपाई द्या। विमा कंपनी काय करेल, आपले सर्वेअर त्या ठिकाणी पाठवून देईल, सर्वेअर पाहतील घराचं नुकसान कशामुळं झालेलं आहे, तर घरात चोरी झाली आणि चोरीमुळं नुकसान झालेलं आहे। म्हणजे नुकसानीसाठी सर्वात जवळचे कारण काय आहे, चोरी। मग चोरी या धोक्यासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे का, नाही। मग या ठिकाणी विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देणार नाही। म्हणून या तत्वानुसार ज्या कारणासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे त्याच कारणामुळे जर मालमत्तेचे नुकसान झालेले असेल तर विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम भरून देतील, अन्यथा नुकसानीची रक्कम भरून दिली जाणार नाही। तर या ठिकाणी अशी ही विम्याची मूलभूत तत्वे आहेत, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स। या 6 तत्वाचा चांगला अभ्यास करा, यापैकी काही तत्वे टिपाल्यामध्ये वगैरे तुम्हाला विचारले जातात। आज आपण इथेच थांबणार आहोत, पुढच्या तासाला आपण आयुर्विमा हा टॉपिक सुरू करणार आहे। धन्यवाद।